नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल SPS या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत परीक्षा न देता विद्यार्थी होणार पास, ते कशा प्रकारे पास होतील त्याची संपूर्ण विश्लेषणासह माहिती। तर सुरुवात करूया। उन्हाळी 2021 परीक्षेकरिता अंतिम वर्ष व अंतिम सत्र वगळून इतर परीक्षांच्या समसत्रांच्या नियमित विद्यार्थ्याचे निकाल तयार करण्याच्या कार्यपद्धतीबाबत, म्हणजेच जे विद्यार्थी अंतिम सत्राला आहे ते विद्यार्थी वगळून, तर उन्हाळी 2021 परीक्षेसाठी अंतिम सत्र अंतिम वर्ष एक वर्षीय अभ्यासक्रम वगळून इतर सर्व पदविका पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील खालील परीक्षांच्या नियमित विद्यार्थ्यांचे निकाल खालील पद्धतीप्रमाणे परिच्छेद 1 ते 6 नुसार जाहीर करण्यात येतील। म्हणजेच तर सुरुवात करूया। 1. परीक्षांच्या अभ्यासक्रमिकेत ज्या परीक्षांना सर्व विषयांच्या अंतर्गत सत्र गुण असतील व मागील लगतच्या सत्राची या अगोदर परीक्षा झालेली असेल अशा परीक्षेची लेखी प्रात्यक्षिक प्रकल्प फील्ड वर्क परीक्षांना खालीलप्रमाणे गुणदान करण्यात यावे। क. परीक्षार्थ्याला लगतच्या सत्रातील प्राप्त गुणाच्या 50% एवढी टक्केवारी, उदाहरणार्थ लगतच्या सत्रात 900 पैकी परीक्षार्थ्याला 540 गुण प्राप्त झाल्यास 60% गुणाचे 50% हे 30% होतील, याचाच अर्थ क चे गुणमूल्य 30% गुण होईल। ख. परीक्षार्थ्याच्या ज्या परीक्षेचा निकाल घोषित करायचा आहे त्या परीक्षेतील विषयाचा प्राप्त अंतर्गत सत्र गुणांची 50% एवढी टक्केवारी, उदाहरणार्थ परीक्षेत्याला अंतर्गत सत्र गुण 20 पैकी 18 प्राप्त झाले असल्यास 90% गुणांच्या 50% म्हणजेच अंतर्गत सत्र गुणाची टक्केवारी 45% होईल, याचा अर्थ खचे गुणमूल्य 45% गुण होईल। ग. तर परीक्षार्थ्याच्या ज्या परीक्षेचा निकाल घोषित करायचा आहे त्या परीक्षेच्या विषयात परीक्षार्थ्याला प्राप्त अंतर्गत सत्र गुण, उदाहरणार्थ 20 पैकी 18 गुण असल्यास गचे गुणमूल्य 18 गुण होईल। घ. परीक्षेतील अभ्यासक्रमिकेतील विषयाला असलेले एक्सटर्नल अधिक इंटरनल गुणांची बेरीज, उदाहरणार्थ 80 गुणांची लेखी परीक्षा व 20 गुण अंतर्गत 17 गुण असल्यास, म्हणजेच 80 अधिक 20 = 100, म्हणजे हे घचे गुणमूल्य होईल। च. विषयाचे लेखी परीक्षेचे गुण, घ गुणला क अधिक ख त्याचे टक्के, ठीक आहे, उदाहरणार्थ 100 × 75% −18 म्हणजेच 75 − 18 = 57, म्हणजे 57 गुण लेखी विषयात मिळतील व 18 गुण त्या विषयात अंतर्गत 17 गुण असतील। 2. परीक्षेच्या अभ्यासक्रमिकेत ज्या परीक्षेच्या काही विषयांना अंतर्गत 17 गुण व काही विषयांना अंतर्गत 17 गुण नसतील, तसेच मागील लगतच्या सत्राची या अगोदर परीक्षा झालेली असेल अशा परीक्षांच्या लेखी प्रात्यक्षिक प्रकल्प फील्ड वर्क परीक्षांच्या विषयाचे गुणदान खालीलप्रमाणे करण्यात यावे। ज. परीक्षेतील ज्या विषयांच्या अंतर्गत 17 गुण असतील त्या विषयाचे लेखी प्रात्यक्षिक प्रकल्प फील्ड वर्क परीक्षेचे गुण वरील अनुक्रमांक 1 प्रमाणे काढावे। छ. त्याच परीक्षेतील उर्वरित ज्या विषयाला अंतर्गत 17 गुण नसतील अशा विषयाचे लेखी प्रात्यक्षिक प्रकल्प फील्ड वर्क परीक्षेकरता गुण काढताना च प्रमाणे प्राप्त सर्व विषयांच्या गुणांच्या टक्केवारीच्या सरासरी एवढे गुण अंतर्गत 17 गुण नसलेल्या विषयाच्या लेखी प्रात्यक्षिक प्रकल्प फील्ड वर्क परीक्षेकरिता विद्यार्थ्याला प्राप्त गुण म्हणून द्यावेत, उदाहरणार्थ परीक्षार्थ्याला लगतच्या सत्रात 60% गुण असल्यास त्याला 80 आणि 20 20% विषय 1 म्हणजे विषय 2 विषय 3 मध्ये अनुक्रमे खालील तक्त्यानुसार अंतर्गत 17 गुण म्हणजे 17 16 17 असल्यास च प्रमाणे विषय 1 विषय 2 व विषय 3
मध्ये लेखी परीक्षेत अनुक्रमे 56, 54, 56 गुण प्राप्त होतील, म्हणजे तिन्ही विषयाच्या एकूण गुणांच्या सरासरी टक्केवारी एवढे म्हणजे 300 पैकी 73 अधिक 70 अधिक 73 = 216 म्हणजेच एकूण गुण प्राप्त असतील। तर तिन्ही विषयातील प्राप्त गुणांची सरासरी म्हणजे 73 अधिक 70 अधिक 73 /3 = 72% गुण होतील। म्हणजे विषय चारला अभ्यासक्रमिकेत 50 गुण असल्यास 50 गुणांच्या 72% व विषय 75ला अभ्यासक्रमिकेत 100 गुण असल्यास 100 गुणांच्या 72% म्हणजे अनुक्रमे 36 व 72 गुण परीक्षार्थ्याला प्राप्त होतील। समजा विषय एक्सटर्नल इंटरनल आणि टोटल। तर विषय 1 56 आणि इंटरनलमध्ये भेटले 17 म्हणजे टोटल किती झाली यायची 73। तसंच सर्व विषयाचे गुण दिलेले आहेत ते आपण बघू शकता। नंबर 3, तर परीक्षेतील ज्या सत्रातील वर्षातील परीक्षेला सर्व विषयात अंतर्गत 17 गुण असतील परंतु लगतच्या सत्राचे वर्षाचे गुण नसतील अशा परीक्षेतील विषयांना त्या त्या विषयाच्या अंतर्गत 17 गुणाच्या टक्केवारी एवढे लेखी परीक्षेत गुण द्यावे। उदाहरणार्थ 80 आणि 20 पर्टनमध्ये विषय 1ला अंतर्गत 17 गुण 20 पैकी 18 म्हणजे त्याला 90% असल्यास विषय 1ला 80 गुणांच्या 90% म्हणजे 72 गुण द्यावे। व याच पद्धतीने इतर विषयात प्राप्त अंतर्गत गुणांच्या टक्केवारीनुसार गुण द्यावेत। नंबर 4, परीक्षेतील ज्या सत्रातील वर्षातील परीक्षेला सर्व विषयाला अंतर्गत 17 गुण नसतील परंतु लगतच्या सत्राचे वर्षाचे गुण असतील अशा परीक्षेतील गुणदान करताना लगतच्या सत्राच्या टक्केवारी एवढे गुण प्रत्येक विषयाला प्राप्त होतील। उदाहरणार्थ 17-2 निकाल घोषित करताना 17-1 65% गुण असल्यास प्रत्येक विषयात त्याला 65% गुण मिळतील। म्हणजेच विषय 1 त्याला 65 100 पैकी 65 आहे, विषय 2 100 पैकी 65 आहे आणि विषय 3 50 पैकी 33 आहे। आणि नंबर 5, विद्यार्थ्यास मिळालेले गुण अपूर्णांकात असतील तर असे गुण वरच्या पूर्णांकात द्यावेत। म्हणजेच उदाहरणार्थ 30.35 गुण असल्यास 31 गुण द्यावेत। नंबर 6, उपरोक्त परीक्षेत 1 ते 5 गुणदान करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्रावर कोविड-19 संदर्भातील कोणताही उल्लेख करण्यात येणार नाही। तर मित्रांनो, तुमच्या ज्या गुणपत्रिका येतील त्यावर कोविड-19 उल्लेख करण्यात येणार नाही, हे तुमच्यासाठी चांगली बातमी आहे। तसेच ट्यूबलेशन रजिस्टरवर सुद्धा कोविड-19 संदर्भातील कोणताही उल्लेख असणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं आपल्याला गुणदान करण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अंतिम सत्र वगळून असतील तेच विद्यार्थी पास होणार आहेत। तर धन्यवाद। आणि अशाच प्रकारचे एज्युकेशनशी संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।